तर राफेलवर आलेल्या निर्णयाचं राजनाथ सिंग यांनी स्वागत केलेलं आहे आणि राफेल प्रकरणावरून राजकारण करण्यात आलं असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चौकीदार चोर है या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारलंय. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चौकीदार चोर है असा उल्लेख केला होता. तसंच सर्वोच्च न्यायालयानेही हे मान्य केलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा संबंध सर्वोच्च न्यायालयाशी जोडल्याने न्यायालयाने त्यांना फटकारलंय. राहुल गांधी यांचं विधान खेदजनक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे आणि आता यापुढे बोलताना काळजी घ्या असं सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना सल्ला दिलेला आहे आणि त्यांची विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे. ये बात स्पष्ट है जो हमने हलफनामे में भी कही थी कि राजनीतिक अभियान के गर्मा गर्मी के दौरान कुछ ऐसे शब्द और वक्तव्य निकल आते हैं जिनका उद्देश्य जिनका इंटेंशन किसी रूप से न्यायालय या न्यायपालिका की अवमानना करना नहीं है. और मुझे इस बात का हर्ष है कि हमारे एफिडेविट विशेष रूप से दूसरे एफिडेविट को नोट करते हुए कोर्ट ने श्री राहुल गांधी को कंटेम्प्ट से अवमानना से डिस्चार्ज किया है. मैं ये जानता हूं कि कोर्ट ने कहा है कि वो पहले गर्मा गर्मी में राजनीतिक अभियान के दौरान कहा व वक्तव्य होना ही नहीं चाहिए था और इसलिए हमने हलफनामे में नतमस्तक थे और हमने माफ़ी मांगी थी क्योंकि कोई रूप से इरादा नहीं था उनका. उनका इरादा निश्चित रूप से था कि एक राजनीतिक वक्तव्य करें. उनका इरादा निश्चित रूप से था कि प्रधानमंत्री और सरकार के विरुद्ध बोलें लेकिन किसी रूप से न्यायपालिका की तरफ नहीं था और वो बात अंततोगत्वा जब डिस्चार्ज किया है कंटेंट पे मानी गई है. इसके लिए भी मैं समझता हूं कि कुछ हद तक हर्ष की और सफलता की बात है. तर यापुढे बोलताना काळजी घ्या असा सल्ला सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना दिलेला आहे. राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे आणि यापुढे बोलताना काळजी घ्या असं राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला सुरू होता आणि यानंतर राहुल गांधी यांनी जाहीररित्या माफी मागितलेली होती. चौकीदार चोर है असा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि यावर सर्वोच्च न्यायालयसुद्धा यावर मान्य आहे. सर्वोच्च न्यायालयसुद्धा हे मान्य आहे असं राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला सुरू होता आणि त्यानंतर आता या प्रकरणावर निर्णय आलेला आहे. राहुल गांधी यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.